पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर, कोलकाता पोर्ट ट्रस्टचा 150वा वर्धापन दिन, तसंच 4 ऐतिहासिक इमारती करणार राष्ट्राला अर्पण. सुधारित नागरिकत्व कायदा देशभरात लागू, राजपत्राद्वारे गृह मंत्रालयाची अधिसूचना प्रसिद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते विश्वास सायबर आश्वस्त प्रकल्पाचं गांधीनगरमध्ये उद्घाटन. त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मुलाखत, कथाकथन, परिसंवाद अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल. उत्तर प्रदेशातल्या कन्नौजजवळ खासगी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातानंतर लागलेल्या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी. शत्रू पक्षाचं विमान समजून अनावधानानं युक्रेनचं विमान पाडल्याची इराणची कबुली. पुण्यात झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम T20 सामन्यात भारताचा श्रीलंकेवर विजय, 2-0 मालिका जिंकली. आणि गुवाहाटी इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवशी महाराष्ट्राची अस्मी अनुक्षा बदाडे हिनं पटकावला प्रथम क्रमांक, तर श्रेया भांगळे ठरली उपविजेती. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या एका कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत. कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम होत आहे. याशिवाय इतरही कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कोलकाता इथली ओल्ड करन्सी इमारत, बेलवेडर हाऊस, मेटकाफ हाऊस आणि व्हिक्टोरिया स्मृती सभागृह या 4 इमारतीही ते राष्ट्राला समर्पित करतील. तसंच रामकृष्ण मिशनचं मुख्यालय असलेल्या बेलूर इथल्या मठालाही पंतप्रधान भेट देणार आहेत. पश्चिम बंगालच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जाण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. उद्या स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करत असताना रामकृष्ण मिशनमध्ये काही काळ व्यतीत करण्यास मिळत असल्याचा आनंद होत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं नुकताच संसदेत मंजूर केलेला सुधारित नागरिकत्व कायदा कालपासून देशात अंमलात आला आहे. यासंदर्भातली घोषणा करणारं राजपत्र काल प्रसिद्ध करण्यात आलं. या कायद्यान्वये पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून धार्मिक छळामुळे 31 डिसेंबर 2014 भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन या अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व दिलं जाणार आहे, असं गृह मंत्रालयानं जारी केलेल्या या अधिसूचनेत म्हटलं आहे. 11 डिसेंबर रोजी संसदेनं या कायद्यातल्या सुधारणेला मान्यता दिली होती. देशाच्या सीमेवर अतिक्रमण खपवून घेतलं जाणार नाही असं सांगत देशाच्या सुरक्षेवर मोदी सरकारचा कायम भर राहिला, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. शहा गुजरात दौऱ्यावर असून आज गांधीनगर इथं विश्वास आणि सायबर आश्वस्त प्रकल्पाचं त्यांनी उद्घाटन केलं, त्यात ते बोलत होते. मोदी सरकारनं संरक्षण धोरण आणि परदेशी धोरण स्वतंत्र ठेवलं, त्यामुळे दोन्ही क्षेत्रात विकासाला गती मिळाली, असंही शहा म्हणाले. विश्वास हा प्रकल्प ई गव्हर्नन्सच्या दृष्टीनं सरकारनं उचललेलं मोठं पाऊल आहे. CCTV आधारित एकात्मिक वाहतूक यंत्रणा असलेला हा प्रकल्प आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशनचं सेंटर उद्घाटन झालं, तसंच नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल राष्ट्राला समर्पित केलं. ही दोन्ही केंद्र नवी दिल्लीत स्थित आहेत. सेंटरच्या स्थापनेला ऑक्टोबर 2018 मान्यता देण्यात आली होती आणि त्यासाठी 416 कोटी रुपये खर्च आला आहे. 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी या केंद्राच्या स्थापनेला संमती दिली आहे. ऑनलाईन सायबर गुन्ह्यांची पोर्टलमार्फत नोंदणी करण्यासाठी हे क्राईम पोर्टल स्थापन करण्यात आलं आहे. आतापर्यंत देशातली 700 हून अधिक जिल्हा पोलीस स्थानकं आणि 3900 हून अधिक पोलीस स्थानकं या पोर्टलशी जोडण्यात आली आहेत. यामध्ये स्त्रिया, मुलं यांच्या संदर्भातल्या लैंगिक गुन्ह्यांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
देशाच्या सर्व लष्करी सेवांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीनं सीडीएस म्हणजे संरक्षण प्रमुखांच्या पदाची निर्मिती हे मोठं पाऊल आहे असं मत लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमचा भर लष्करामधल्या आणि लष्कर नौदल आणि हवाई दल या तिन्ही सेवांमध्ये समन्वय साधण्यावर असणार आहे. सर्व लष्करी सेवांनी एकत्रित काम करणं अत्यंत आवश्यक आहे असं ते म्हणाले. भारत चीन सीमेवर चीन लष्करी पायाभूत सुविधा वाढवत आहे त्यावर भारतीय लष्कराची भूमिका काय असेल असं विचारलं असता आम्ही उत्तरेच्या सीमेवर येणाऱ्या सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत असं उत्तर नरवणे यांनी दिलं. आम्ही या सीमांवर आधुनिक शस्त्रास्त्र यंत्रणाही उभारणार आहोत असं त्यांनी सांगितलं. संख्या नाही तर गुणवत्तेवर आमचा भर असेल असं सांगत शस्त्रास्त्र चालवणारी व्यक्ती अधिक महत्वाची आहे असं नरवणे म्हणाले. आधुनिक शस्त्रास्त्रांचं गुंतागुंतीचं स्वरूप लक्षात घेता लष्करी जवानांना तशा प्रकारचं प्रशिक्षण देण्यावरही आमचा भर असेल. भारतीय राज्यघटनेतील न्याय स्वातंत्र्य समता आणि विविधता ही तत्व आमच्यासमोर मार्गदर्शक असून त्यानुसारच आमची वाटचाल सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. 3 महिन्यांच्या सलग मंदीनंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनात 1.8% एवढी वाढ नोंदवली गेली आहे. उत्पादन निर्मिती क्षेत्रामध्ये झालेल्या वृद्धीमुळे ही वाढ झाली असल्याचं राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. नोव्हेंबर 2018 उत्पादन वृद्धी 0.7% होती ती वाढून 2.7% झाली. नोव्हेंबर 2019 ऊर्जा निर्मिती नकारात्मक होती असं त्यात म्हटलं आहे. त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी साहित्य रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रम आहेत. संमेलनात आज सकाळी प्रतिभा रानडे यांची प्रकट मुलाखत झाली. आजचे भरमसाठ कविता लेखन बाळसकी सूज तसंच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील जीवन जाणीवा या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. दुपारच्या सत्रात कथाकथन तसंच 21व्या शतकातल्या मराठी साहित्यात वाचण्यासारखं काय आहे या विषयांवर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि निसर्गकवी नाधो महानोर यांच्या हस्ते काल या संमेलनाचं उद्घाटन झालं. साहित्यिकांनी मानवी मूल्यांचा विसर पडू न देता समाजात मूल्य रुजवण्यासाठी लिखाण करावं असं आवाहन संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांनी यावेळी केलं. त्यापूर्वी मावळत्या अध्यक्ष डॉ अरुणा ढेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्र फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांच्याकडे सुपूर्द केली. उस्मानाबादच्या संत गोरोबा काका साहित्यनगरीत आयोजित या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. केंद्र शासनाच्या रस्ते सुरक्षा सप्ताहासोबतच राज्यात आजपासून 31वं रस्ते सुरक्षा अभियान सुरू होत आहे. अपघातांना आळा बसावा तसंच वाहतुकीच्या नियमांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी हा सप्ताह दरवर्षी आयोजित करण्यात येतो. या अभियानाअंतर्गत माहितीपत्रकं बॅनर्स लावणं वाहन चालकांसाठी प्रबोधनपर कार्यशाळा शालेय विद्यार्थ्यांचं प्रबोधन करणं असे उपक्रम राबवले जातात. एसटी महामंडळाद्वारेही वाहन चालकांचं शिबिर फिरतं प्रदर्शन समुपदेशन अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
ठाणे महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण विभाग यांच्यातर्फे कालपासून ठाण्यात झाडा फुलांच्या प्रदर्शनाला सुरुवात झाली. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. प्रदर्शनात 560 स्पर्धकांनी भाग घेतला असून वनौषधी शोभिवंत झाडं मांडण्यात आली आहेत. निसर्गाची आवड निर्माण व्हावी, निसर्गाचं जतन व्हावं यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन उद्यापर्यंत खुलं राहणार आहे. अहमदनगर शहरात साई ज्योती स्वयंसहाय्यता यात्रा 2020 या जिल्हास्तरीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. जिल्ह्यातील 240 स्वयंसहाय्यता समूहाच्या 480 महिला यात सहभागी झाल्या आहेत. बचत गटातील महिलांच्या वस्तूंचे स्टॉल्स इथं मांडण्यात आले आहेत. खाद्यपदार्थांसह विविध कलाकुसरीच्या वस्तू, पोळपाटलाटणं, घोंगड्या, घरगुती पदार्थ, मसाले, कडधान्य या वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. गाव पातळीवर गरीब कुटुंबाचा शोध घेऊन त्यातील किमान एका महिलेचा स्वयंसहाय्यता गटात समावेश करून त्या समूहाची क्षमता बांधणी करणं आणि बँक जोडणी करण्याचं काम टप्प्याटप्प्यानं करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी बाबासाहेब तागडे यांनी यावेळी दिली. लघु आणि मध्यम उद्योगांच्या भरभराटीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केलं. इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीनं अकोला इथं 3 दिवसांचं कृषी औद्योगिक आणि अन्न प्रक्रिया उपकरण प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. त्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. औद्योगिक क्षेत्रात नवनवे बदल होत असताना उद्योजकांनी हे बदल स्वीकारून आपल्या उत्पादन क्षमतेला वाव द्यावा असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेष मालू, एफआयएचे अध्यक्ष किरण पातुरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणाऱ्या साहिबे कमाल गुरु गोविंद सिंग या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं प्रकाशन काल नाशिक इथं संत नामदेव अभ्यासन केंद्राचे प्रमुख डॉ अशोक कामत यांच्या हस्ते झालं. 1901 साली लिहिलेल्या या उर्दू पुस्तकाचा पंजाबीसह विविध भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. शीख धर्माचे अभ्यासक सुभाष भावसार यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. मराठे आणि शिखांचा इतिहास लढवय्यांचा इतिहास आहे. गुरु गोविंद सिंगांचं कार्य शिवाजी महाराजांच्या राष्ट्रकार्या इतकं महत्वाचं आहे असं अशोक कामत म्हणाले. आजही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी देशाच्या शत्रूंचा शीख आणि मराठे यांनी एकत्रित येऊन प्रतिकार करायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं. आपला देश विविध संस्कृतींना नटलेला असून या सर्व संस्कृतींना एकत्र जोडण्यासाठी हिंदीचं महत्व अनन्यसाधारण आहे असं मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल व्यक्त केलं. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीनं आयोजित 9व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात कोश्यारी बोलत होते. प्रत्येक कार्यक्रमात आपण आवर्जून हिंदीतूनच संवाद साधतो असं ते म्हणाले. देशातील कोणत्याही भागात हिंदीचा प्रचार आणि प्रसार करण्यात हिंदी चित्रपटांप्रमाणेच बँकेत हिंदीतून होणाऱ्या व्यवहारांचंही योगदान आहे असं ते म्हणाले. यावेळी देशभरातून आलेल्या राजभाषा अधिकारी तसंच निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. तसंच राजभाषा विशेषांकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ तसंच बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार होणं नितांत गरजेचं असून त्यासाठी दीक्षाभूमी स्मारक समिती पुढाकार घेऊन विविध कार्यक्रम हाती घेत असल्याची माहिती दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तसंच बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी काल नागपुरात पत्रकार परिषदेत दिली. बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशानं येत्या 19 जानेवारीला दीक्षाभूमी इथं सर्व धर्मातील सुमारे 10,000 विद्यार्थी नागरिक बुद्ध आणि त्यांचा धम्म तसंच भारतीय संविधान या ग्रंथावर आधारित धम्मज्ञान स्पर्धेचं आयोजन केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. देशाला संविधानानं दिलेली मूल्य महत्वाची असून संविधानानं राज्यकारभार चालवणं आवश्यक आहे. नागरिकांना संविधानाचा गाभा त्यातली मूल्य तसंच भारतीय संविधान काय आहे हे जवळून समजावं यासाठी दीक्षाभूमी स्मारक समिती प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्याला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा असून पैठण इथं संत वारकरी विद्यापीठाची निर्मिती व्हावी अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे. या मागणीबाबत शासन सकारात्मक असून त्यासाठी एक समिती गठीत करण्यात यावी. या समितीमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक तसंच शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असावा असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. मुंबई विद्यापीठाचं विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणं आवश्यक असल्याचंही सामंत यांनी सांगितलं. त्यासाठीही एक समिती गठीत करण्याचे आदेशही त्यांनी दिले. कोकणात स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केलं तर कोकणातील विद्यार्थ्यांचा त्रास कमी होईल तसंच मुंबई विद्यापीठावरील प्रशासकीय भारही कमी होईल असं ते म्हणाले. स्थानिकांच्या गरजा लक्षात घेऊन समुद्र विज्ञान नारळ संशोधन पर्यटन असे व्यावसायिक अभ्यासक्रम तयार करून रोजगाराभिमुख शिक्षण देता येईल असंही सामंत यांनी सांगितलं. देशातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी जनतेला प्राथमिक ऊर्जा पुरवठा करण्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत तयार करण्यात आलेल्या राज्य ऊर्जा कार्यक्षमता यादी 2019 महाराष्ट्र अग्रेसर राज्य ठरला आहे. नवी दिल्ली इथल्या प्रवासी भारतीय भवनमध्ये आयोजित केंद्रीय ऊर्जा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीनं आयोजित आढावा बैठकीत राज्य मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार असलेले मंत्री आर के सिंह यांच्या हस्ते काल ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत देशातल्या 8 अग्रेसर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं घालून दिलेल्या महत्वपूर्ण 97 मानकांच्या आधारे ऊर्जा कार्यक्षमतेबाबत देशातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करून राज्य ऊर्जा कार्यक्षमता यादी तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह हरियाणा केरळ कर्नाटक हिमाचल प्रदेश उत्तराखंड पुदुच्चेरी आणि चंदीगड या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा या यादीत समावेश आहे. केंद्र सरकारच्या पंडित दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात महानगरपालिकेच्या वतीनं परळी गेट परिसरात बेघर नागरिकांसाठी 1 कोटी रुपये निधीचं सुसज्ज निवारा केंद्र बांधण्यात आलं आहे. त्याचा लाभ अनेक गरजूंना होत आहे. परभणी जिल्ह्यात साडेगाव इथं राहणारे गुलाबचंद जैन आपल्या पत्नीसोबत परभणी इथल्या निवारा केंद्रात राहत असून व्यवसायानं टेलर असलेले जैन यांना वृद्धापकाळात कुठलाही आधार नव्हता, ना कुणी सांभाळणारं, ना उदरनिर्वाहाचं कुठलं साधन. मात्र केंद्र सरकारच्या पंडित दीनदयाळ अंत्योदय योजनेमुळे आता जैन आणि त्यांच्या पत्नी परभणी निवारा केंद्रात वृद्धापकाळात शांततेचं आयुष्य जगत आहेत. जैन यांच्यासारखे अनेक निराधार नागरिक या योजनेचा लाभ घेऊन समाधानी आहेत. भारत सरकारची ही जी योजना आहे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत या गावामध्ये मी कार्यरत आहे. आमच्या गावामध्ये 150 टार्गेट आहे शौचालय बांधण्यासाठी, तर 50 शौचालय बांधून पूर्ण झालेले आहेत आणि जवळपास 30 शौचालय जे आहेत ते बांधणी त्यांची चालू आहे. तर VSTF जेव्हा अभियान आलं या गावामध्ये तेव्हा लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अगोदर लोक उघड्यावरती जायचे आणि आता जे काही शासनाचं अनुदान अगोदरपासून मिळतंय, जे 12,000 अनुदान आहे ते घेऊन लोक चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट शौचालय बांधत आहेत. या निराधार केंद्रात 65 स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळी व्यवस्था केली गेली आहे. या लाभार्थ्यांची देखभाल एका खाजगी कंपनी मार्फत केली जात आहे. या योजनेमध्ये मला 12,000 रुपये केंद्र शासनाचं अनुदान मिळालेलं आहे. त्या अनुदानातून आम्ही शौचालय बांधकाम पूर्ण केले असून त्याचा पूर्णपणे आम्ही पूर्ण कुटुंब वापर करीत आहोत. यामुळे आम्हाला आमच्या घरातील जे सगळे काही कुटुंब आहे त्यांचं आरोग्य चांगले होत आहे आणि या वापरामुळे आम्हाला अधिक चांगला फायदा झालेला आहे.
यामुळे मी केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत धन्यवाद मानतो. पंडित दीनदयाळ अंत्योदय योजनेमुळे आम्हाला आधार तर मिळालाच, शिवाय जीवनाचा उत्तरार्थ चिंतामुक्त झाल्याची भावना लाभार्थी व्यक्त करत आहेत. गरिबांना दोन वेळेचं जेवण मिळावं म्हणून माजी पोलीस महासंचालक आणि रोटी फाउंडेशनचे संचालक डी शिवानंदन यांनी गरिबांसाठी रोटी बँक ही योजना सुरू केली आहे. दोन वेळेचं जेवण व्यवस्थित मिळावं यासाठी मनुष्य नेहमी धडपड करत असतो. कष्ट करूनही दोन वेळेचं जेवण देखील काही व्यक्तींच्या नशिबात नसतं. गरीब तसंच गरजवंत व्यक्तीला व्यवस्थित जेवण मिळावं या उद्देशानं माजी पोलीस महासंचालक आणि रोटी फाउंडेशनचे संचालक डी शिवानंद यांनी रोटी बँक ही योजना मुंबई इथं कार्यान्वित केली. आता मुंबईनंतर नागपुरात सुद्धा रोटी बँक ही योजना सुरू करण्यात आली आहे. रोटी बँक है एक रजिस्टर्ड एनजीओ है, ATG का फैसिलिटी भी इसमें है. जो डोनेशन देते हैं उनको इनकम टैक्स कंसेशन मिलता है, ऑडिटिंग होता है, ट्रांसपेरेंसी होता है. और ये एजेंसी है, एक एनजीओ है जिसमें फूड रेस्क्यू मिशन इज द गोल. और जहां पे खाना ज्यादा बनता है, कहां लोग लेते नहीं है, वेस्ट होता है, वो होटल हो या मैरिजेस हो या फंक्शंस हो, पार्टीज हो, वहां पे एक फोन कॉल, ये नंबर में उनको फोन कॉल करना है. अगर नागपुर हो तो दे शुड गिव अ रिंग ऑन 9167380001, ये नंबर में फोन करेंगे. नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालय इथे ही सेवा सुरू करण्यात आली आहे. डी शिवानंद नागपूर शहरचे पोलीस आयुक्त डॉ भूषण कुमार उपाध्याय, विशेष पोलीस महानिरीक्षक KM प्रसन्न यांच्या उपस्थितीत या रोटी बँकचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचे तयार करण्यात आलेले पॅकेट मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यहाँ पे बाहर का खाना खाके परेशान हो चुके, महंगा भी पड़ रहा है और दूर से पड़े हैं यहाँ पे. यहाँ जो अभी खाना मिला है भाई साहब ने दिया है, वो अच्छा टेस्टी खाना है और हमें लग रहा है ऐसा कि सब जगह ऐसा खाना मिले, इसको गरीबों को मदद मिले. हमारा ऐसे जीवन दोनों टाइम भेटा है ना, असत परंपरा सगळ्या मिला मरीज लोकांना भेटल्या पाहिजे आमची अशी इच्छा आहे. जेवण्याकरता मी इकडे तिकडे तडपत होतो आणि गरीब माणूस, माझ्याकडे पैसा पाणी बराबर व्यवस्था नाही, त्या कारणास मी आज मला जेवण मिळाला, छान जेवण मिळाला आणि त्यांचा मी आभारी आहे. एखाद्या कार्यक्रमात, लग्न समारंभात, हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात अन्न उरत असतं, त्यामुळे शिजवलेलं अन्न वाया जातं किंवा हे अन्न फेकण्यात येतं. पण अन्न वाया जाऊ नये याकरता पिकअप व्हॅनची देखील व्यवस्था केली आहे, ज्यामुळे हे अन्न गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचं काम रोटी फाउंडेशन करणार आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अन्न हे उच्च पातळीचं दान मानलं जातं. भुकेलेल्यांना अन्नदान करणारी रोटी बँक ही योजना जनसामान्यांचे आशीर्वाद मिळवेल हे नक्की. दूरदर्शन बातम्यांसाठी विष्णू घोटापोडे, नागपूर. उत्तर प्रदेशातल्या कन्नौजजवळ काल रात्री एक खासगी बस आणि एक ट्रक यांच्या दरम्यान झालेल्या अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, तर इतर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या इतर 21 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसला आग लागल्यानंतर 10 ते 12 जणांनी बसमधून उडी मारून आपले प्राण वाचवले असं पोलिसांनी सांगितलं. बसमध्ये 3 कर्मचाऱ्यांसह 45 प्रवासी होते आणि ही बस फरुखाबाद इथून जयपूर इथं चालली होती. अपघातामध्ये होरपळलेल्या 10 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. 2 दिवसांपूर्वी तेहरान इथून उड्डाण केल्यानंतर लगेचच अपघातग्रस्त झालेल्या विमानाबाबत इराणनं स्पष्टीकरण दिलं असून अनावधानानं लष्कराकडून हे विमान पाडलं गेल्याची कबुली दिली आहे. या अपघातात 176 जण ठार झाले होते. शत्रू पक्षाचं विमान असल्याचा समज झाल्यामुळे हे विमान चुकीनं पाडल्याचं इराणनं म्हटलं आहे. मानवी चुकीमुळे हे विमान पाडल्याचं इराणच्या लष्करानं कबूल केलं आहे. युक्रेनचं विमान पाडण्याची घटना ही सर्वात मोठी शोकांतिका असून ती अक्षम्य चूक आहे अशी कबुली इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी यांनी दिली आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
अमेरिकेच्या साहसवादी धोरणामुळे निर्माण झालेल्या या संकटसमयी मानवी चुकीमुळे ही दुर्घटना घडली असं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इराणचा लष्करप्रमुख जनरल कासिम सुलेमानी यानं अमेरिकेच्या 4 दूतावासांवर हल्ला करण्याची योजना आखली होती अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला. त्यामध्ये बगदाद इथल्या दूतावासाचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. इराकमधून अमेरिकी सैन्य माघारी बोलवण्याच्या इराक संसदेनं मंजूर केलेला प्रस्ताव अमेरिकेनं फेटाळला आहे. याशिवाय अमेरिकेनं इराकवरही आणखी प्रतिबंध लादत असल्याची घोषणा केली आहे. राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं आज परभणीत राज्यस्तरीय महिला मॅरेथॉन संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शिवाजी महाराज पुतळा मार्गे ही मॅरेथॉन स्पर्धा झाली. यात खुल्या गटातून 43 महिला तर छोट्या मुलींच्या गटातून 412 मुली सहभागी झाल्या होत्या. खुल्या गटातून नागपूरची प्राजक्ता गोडबोले 10 किलोमीटर अंतराची मॅरेथॉन जिंकली तर छोट्या गटातून अश्विनी तुरुकझाडे हिनं प्रथम क्रमांक पटकावला. पुरुषांप्रमाणेच महिलाही कर्तृत्ववान असतात. महिलांनी पुढे येण्यासाठी अशा स्पर्धांचं आयोजन करणं आवश्यक आहे असं धावपटू प्राजक्ता गोडबोलेनं यावेळी सांगितलं. एक असं चांगलं वाटतं की महिला पुढे जातात तर खूप चांगलं वाटत आहे. लोकांना असं वाटते की गर्ल्स आणि महिला काही करू नाही शकत, की सगळं म्हणजे माणूसच करू शकते, बॉईजच करू शकते, पण नाही, महिला पण खूप काही करू शकते. मला खूप छान वाटलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट T20 3 सामन्यांच्या मालिकेतल्या पुणे इथं काल झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 78 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 6 बाद 201 धावा केल्या. मैदानात प्रथम उतरलेल्या KL राहुल आणि शिखर धवन यांनी पहिल्या गड्यासाठी 97 धावांची भागीदारी केली. राहुलनं 54 तर धवननं 52 धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीनं 17 चेंडूत 26 तर पांडेनं 18 चेंडूत 31 धावा केल्या. शार्दूल ठाकूर 8 चेंडूत 22 धावा करत नाबाद राहिला. प्रत्युत्तरासाठी मैदानात उतरलेल्या पाहुण्या श्रीलंकेच्या डावाची खराब सुरुवात झाली. 5व्या षटकात 4 बाद 26 अशी त्यांची स्थिती होती. मॅथ्यू आणि डिसिल्वा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला जम बसवता आला नाही. अखेर श्रीलंकेचा डाव 123 धावात आटोपला. डिसिल्वानं 57 धावा केल्या. अशा प्रकारे भारतानं 2-0 ही मालिका जिंकली. मालिकेतला गुवाहाटी इथला पहिला सामना रद्द झाला होता तर इंदूर इथला दुसरा सामना भारतानं जिंकला होता. कालच्या सामन्यामध्ये भारताकडून आणखी 2 विक्रमांची नोंद झाली. कर्णधार म्हणून विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात वेगानं 11,000 धावांचा पल्ला गाठला आहे. याआधी भारताच्या महेंद्रसिंग धोनी यासह रिकी पॉन्टिंग, ग्रॅम स्मिथ, एलन बॉर्डर आणि स्टीफन फ्लेमिंग यांनी ही कामगिरी केली आहे. याशिवाय भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराहनं T20 सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे. 45 सामन्यांमध्ये त्यानं 53 गडी बाद केले आहेत. गुवाहाटी इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत काल पहिल्या दिवशी जिम्नॅस्टिकमध्ये प्रियंका दासगुप्ता आणि जतीन कुमार कनोजिया यांनी सुवर्ण पदक पटकावलं. 17 वर्षाखालील प्रकारात त्रिपुराच्या प्रियंका दासगुप्तानं 3 तर उत्तर प्रदेशच्या जतीन कुमार कनोजिया यानं 2 सुवर्ण पदकं पटकावली. महाराष्ट्राच्या अस्मी अनुष्का बदाडे आणि श्रेया प्रवीण भांगडे यांनी 17 वर्षांखालील रिदमिक जिम्नॅस्टिक प्रकारात प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला. सध्या 3 सुवर्ण पदकं पटकावून त्रिपुरा पहिल्या तर 2 सुवर्ण पदकांसह 9 पदकं पटकावून महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आज तिरंदाजी, एथलेट, जिम्नॅस्टिक, जुडो, कबड्डी, नेमबाजी, टेबल टेनिस आणि व्हॉलीबॉल यांच्या स्पर्धा होणार आहेत. हवामान. राज्यात अकोला, वाशिम, अमरावती, बुलडाणा आणि उस्मानाबाद, नागपूरसह अनेक भागात थंडीचा जोर कायम आहे. विदर्भातल्या बऱ्याच भागात काल पाऊस झाला तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं होतं. सर्वात कमी तापमान गोंदिया इथं 8.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. कोलकाता पोर्ट ट्रस्टचा 150वा वर्धापन दिन, तसंच 4 ऐतिहासिक इमारती करणार राष्ट्राला अर्पण.
सुधारित नागरिकत्व कायदा देशभरात लागू, राजपत्राद्वारे गृह मंत्रालयाची अधिसूचना प्रसिद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते विश्वास सायबर आश्वस्त प्रकल्पाचं गांधीनगरमध्ये उद्घाटन. त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मुलाखत, कथाकथन, परिसंवाद अशा भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल. उत्तर प्रदेशातल्या कन्नौजजवळ खासगी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातानंतर लागलेल्या आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी. शत्रू पक्षाचं विमान समजून अनावधानानं युक्रेनचं विमान पाडल्याची इराणची कबुली. पुण्यात झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम T20 सामन्यात भारताचा श्रीलंकेवर विजय, 2-0 मालिका जिंकली. आणि गुवाहाटी इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवशी महाराष्ट्राची अस्मी अनुष्का बदाडे हिनं पटकावला प्रथम क्रमांक, तर श्रेया भांगळे ठरली उपविजेती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. या बातमीपत्रानंतर आपण पाहणार आहात ओटी ही खणा नारळाची, हा मराठी चित्रपट. नमस्कार.